नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सर्व टेटदारकांसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण शिक्षक भरती प्रोसेसमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत, ते बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, व्हिडिओला थोडं देखील स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणार आहे। आणि तुम्ही पहिल्यांदा आपला चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारे या महत्त्वाचे अपडेट्स हे तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहत असतो। आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण जेणेकरून त्यांना देखील शिक्षक भरतीच्या सगळ्या प्रोसेस सगळ्या अपडेट्स वेळेत मिळत जातील। तर विद्यार्थी मित्र हो, खूप आणि खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे, कारण शिक्षक भरतीची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आलेले आहेत, ते अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती अतिशय जोराने सुरू आहे, पण त्याचवेळेस काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आलेले आहेत। ते अपडेट नेमके कोणते आहेत आणि त्याचा शिक्षक भरतीवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे शिक्षक भरती प्रोसेसमध्ये जी काही विथ इंटरव्ह्यू होणार होती, विथ इंटरव्ह्यूमध्ये 1:10 असं प्रमाण सुरुवातीला होतं, त्यानंतर परत त्याचं प्रमाण 1:3 केलं, पण आता परत त्याचं प्रमाण चेंज झालेलं आहे। आणि ही खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण सुरुवातीला शासनाने 1:10 परत 1:3 प्रमाण केलं होतं, म्हणजे एका जागेसाठी 3 कॅन्डिडेट्स तिथं इंटरव्ह्यूला जाणार होते, पण त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे। आणि ते बदल नेमकं कशामुळे झालेला आहे आणि कशामुळे या प्रोसेसमध्ये चेंज झालेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनच्या वरती पाहू शकता, हा महत्त्वाचा GR आहे, तुम्ही बघू शकता इथे, पहा तुम्हाला दिसते, पहा विद्यार्थी मित्र इथे स्क्रीनवरती नागपूर विभागाचा विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर विषय रीट याचिका क्रमांक 76/27/2023 आयडियल एज्युकेशन सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर ज्या काही संस्था आहेत त्यांचा हा आहे, त्यांचा संदर्भ हा रीट याचिका क्रमांक 76/27। तर उपरोक्त विषयाकरिता रीट याचिका क्रमांक 76/27 प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या संदर्भित आदेश विचारात घेता आपणास कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 आधारे व त्यानंतर करण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील ज्या काही खाजगी व्यवस्थापनासाठी ज्यांनी काही विकल्प निवडलेले आहेत भरतीसाठी, त्यांच्यासाठी अगोदर नियम तुमच्यासाठी काय होता, भरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक सेवकाच्या निवड प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासन निर्णय दिनांक 7/2/1999 मुलाखतीकरिता विहित केलेल्या 1:10 असं प्रमाण 2019 ज्यावेळेस विथ इंटरव्ह्यू झाल्या होत्या त्यावेळेस 1:10 असं प्रमाण होतं, पण याचं प्रमाण त्यांनी कमी केलं, परत 1:3 प्रमाण असं केलं आहे। ते डेट कोणती होती बघा, 6/7/2023 या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले आहे, कारण 1:10 म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थी तिथं निवडणुकीसाठी जे काही शिक्षक भरतीची प्रोसेस आहे त्या ह्याच्यामध्ये जाणार होते, पण याचं 1:10 परत 1:3 प्रमाण त्यांनी केलं होतं 6/7/2023 याचा निर्णय निश्चित केला होता। आणि तसेच महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम 1981 नियम 9 शासन अधिसूची नियम दिनांक 8/6/2020 दाखल पोट नियम 2 क/99 शाळा समितीने द्यावयाच्या मुलाखतीस निश्चित करण्यात आलेले प्रमाण 1:10 ऐवजी 1:3 याप्रमाणे सुधारणा करण्याबाबतच्या नियमाचा मसुदा दिनांक 25/1/2024 अधिसूचनेमुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्यपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, तथापि उक्त नियमाच्या मसुद्याबाबत अधिसूची ही अंतिम यादी याद्वारे परिणाम होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या हरकती व सूचना प्राप्त विहित कार्याने विचारात घेऊन त्यानंतर अंतिम करण्यात येणार आहे। पण याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, तर तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो मी, 2019 जी काही शिक्षक भरती झाली होती त्या भरती प्रोसेसमध्ये 1:10 असं प्रमाण होतं विथ इंटरव्ह्यू, ओके, पण आता सध्याला याचं प्रमाण परत शासनाने काय केलं, 6/7/2023 परत नियम बदलले आणि नवीन GR काढला 1:10 ऐवजी 1:3, याच्यामुळे फायदा काय होईल, जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांना गुण चांगले आहेत या विद्यार्थ्यांना इथं संधी मिळेल आणि संस्था चालकांना जास्त इथं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देता येणार नाही, त्यामुळे काय होईल, जास्तीत जास्त गुणवत्ताकडे इथं लक्ष केंद्रित होईल आणि जास्तीत जास्त चांगले शिक्षक त्यांना निवडता येतील 1:3। पण परत आता याच्यामध्ये बदल काय होतो आहे पहा, तर याच्यामध्ये बऱ्याच ज्या काही संस्था आहेत त्यांनी परत याच्यावरती याचिका दाखल केली गेली होती,
आणि त्याच्यामुळे परत जी काही ॲडिशनल ॲफिडेविट आहे तुम्हाला तुम्ही स्क्रीनवरती इथं पाहू शकता, पहा ॲडिशनल ॲफिडेविट ऑन बिहाफ ऑफ रिस्पॉन्डिंग नंबर वन, याच्यामध्ये त्यांनी परत एकाच दहाचं परत एकाच एकाच तीनचं परत एकाच दहामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजे एकाच तीनने त्यांनी कॅन्सल केलेलं आहे. इन शॉर्ट तुम्हाला मी इथं दाखवतो, बघा ॲफिडेविट तुम्हाला दिसत आहे इथं, ते पूर्ण ॲफिडेविट मी याचं वाचत बसणार नाही, तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं इथं. ओके, तर इथं पहा तुम्ही, डायरेक्ट मी तुम्हाला ते वाक्य वाचतो. आय से दॅट द रिस्पॉन्डिंग नंबर वन हॅज इश्यूड कम्युनिकेशन डेटेड 21-2-2024 टू द डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर डिव्हिजन नागपूर बाय विच रिस्पॉन्ड नंबर वन हॅज इन्फॉर्म दॅट द स्टेट ऑथॉरिटी विल प्रोव्हाइड इलिजिबिलिटी कॅन्डिडेट हू अप्लाइड फॉर विथ इंटरव्ह्यू ऑप्शन to the private management school in the ratio of 1:10 as per the existing sub rule 2c of rule 9 of MEPS rule. okay, MEPS rule cha antargat 1:10 he pramanhach tyanni parathevlela ahe ani till the amendment of the MEPS rule 1981 the copy of communication dated 21-2-2024 is annexed in between the इथं पहा तुम्हाला हा आता बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही त्याच्यामध्ये, महत्त्वाचं काय बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे काही पहिला रूल होता 1:10 त्यामध्ये त्यांनी अजून बदल केलेला नव्हता, आणि जर याच्यामध्ये ॲक्ट करून नवीन काही बदल केलेला नाही तर त्यांना हाच 1:10 प्रमाणच शिक्षक भरतीमध्ये ठेवावं लागणार असल्याचं हे महत्त्वाचं अपडेट आहे. जर 1:10 प्रमाण ठेवलं तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला नेमकं काय वाटतं, 1:10 ठेवावं की 1:3 प्रमाण ठेवावं? तर पहा 1:10 ठेवलं तर जे काही कमी गुणवाले विद्यार्थी आहेत त्यांना देखील इथं संधी मिळेल आणि इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठी म्हणजे जास्त कट ऑफ जो आहे तो कमी लागू शकतो 1:10 ठेवलं तर. ओके, आणि आपण जर दुसरी बाजू पाहिली 1:3 ठेवलं तर कट ऑफ थोडा जास्त लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे तेवढेच विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी एखाद्या संस्थेमध्ये जाणार, म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये एक जागा असेल तर तिथं पहिलं पूर्वी कसं होतं 1:3 त्यांनी शासनाने ठरवलं होतं, 1:3 म्हणजे एका जागेसाठी तीन कॅन्डिडेट्स तिथं इंटरव्ह्यूसाठी जाणार होते त्यामुळे सिलेक्ट करणं इझी होतं. पण आता सध्याला काय होणार पहा, एक जागेसाठी 10 कॅन्डिडेट्स तिथे इंटरव्ह्यूला जाणार आणि त्या 10 एक बेस्ट कॅन्डिडेट त्यांना चूज करावं लागणार, त्यामुळे इथं बऱ्याच प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे कोणते प्रॉब्लेम फेस होतील तर त्या गोष्टी सांगायची काहीच गरज नाही तुम्हाला, कारण जर 1:10 प्रमाण ठेवलं तर याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, आणि ते प्रॉब्लेम नेमके काय आहेत हे तुम्हाला देखील माहीत आहेत, एखाद्या संस्थेवरती एका जागेसाठी 10 कॅन्डिडेट तिथं गेले तर पूर्वीसारखं 2017 जे काही भ्रष्टाचार झाला होता, बरेच संस्थाचालक बऱ्याच संस्थाचालकांनी जे काही टेटधारकांकडून पैसे घेतले होते ते परत होण्याचे चान्सेस याच्यामध्ये जास्त असू शकतात. तर विद्यार्थी मित्र हो बघा, जर परत त्यांनी नियम चेंज करावा लागला तर अजून वेळ लागणार लिस्ट लागायला, कारण आता जे काही ॲफिडेविट आहे याच्यामध्ये जी काही अधिसूचना आहे ह्याला चेंज तर त्यांना लगेच करता येणार नाही, आणि याचनुसार त्यांना आता ही जी भरती प्रोसेस आहे साधारण तुमची जी लिस्ट आहे सोमवार मंगळवारपर्यंत लागणार आहे, त्या लिस्टमध्ये जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या याद्या लावाव्या लागत असेल तर त्यांना 1:10 हेच प्रमाण ठेवावं लागणार आहे. तर पहा, जर 1:3 ठेवायचं असेल तर मे बी लिस्ट लावायला थोडासा डिले होऊ शकतो विथ इंटरव्ह्यू. तर बघा ह्याच्यामध्ये दोन्ही साईड इम्पॉर्टंट आपल्याला बघावं लागणार आहे, 1:10 ठेवलं तर जास्तीत जास्त कॅन्डिडेट तिथे इंटरव्ह्यूसाठी जातील आणि कट ऑफ जो आहे तुमचा कमी लागू शकतो, आणि 1:3 ठेवलं तर कट ऑफ हा जास्त लागेल आणि कमीत कमी विद्यार्थी हे इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरणार आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, तुमचं नेमकं याच्यामध्ये काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा की 1:3 योग्य आहे का 1:10. ओके, खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला 1:10 प्रमाण योग्य वाटतं आहे की 1:3. ओके, तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, आणि कारण त्यांना देखील शिक्षक भरतीच्या ज्या काही नवीन नवीन अपडेट्स येत असतात त्या आपण कळत असतो, आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.